नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 23 फेब्रुवारी. आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडीचे महत्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली आहे. हे मंदिर भगवान विष्णूचा 10वा अवतार भगवान कल्की यांना समर्पित असेल. कल्की धाम मंदिरात भगवान विष्णूच्या 10 अवतारासाठी 10 स्वतंत्र गर्भगृहे असतील. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये हे मंदिर बांधण्यात येणार आहे. दुसरा प्रश्न, इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने इनसॅट 3DS हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर GSLV F-14 या रॉकेटच्या सहाय्याने इनसॅट 3DS हा उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट 3DS या उपग्रहाबद्दल पाहूया. या उपग्रहाचे प्रक्षेपण 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. हा उपग्रह हवामानाबद्दलची अचूक माहिती देतो. या उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून करण्यात आले. भारताच्या दळणवळण, हवामानशास्त्र, शोध आणि बचाव यांची गरज पूर्ण करण्यासाठी इस्रोद्वारे इनसॅट ही भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली तयार केली गेली आहे. या उपग्रहाचे एकूण वजन हे 2774 किलोग्रॅम एवढे आहे. तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनची निर्मिती कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे धुळे. धुळे जिल्ह्यातील आझादनगर पोलीस स्टेशन येथे अशा प्रकारचे महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे. धुळे जिल्ह्याबद्दल पाहूया. धुळे हे शहर पांझरा नदीकाठी वसले आहे. धुळे या जिल्ह्याची ओळख दुधा तुपाचा जिल्हा म्हणून आहे. चौथा प्रश्न, IRCTC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय कुमार जैन यांची IRCTC चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IRCTC चा फुल फॉर्म इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असा होतो. IRCTC हे भारतीय रेल्वेसाठी खानपान, तिकीट आणि पर्यटन सेवा प्रदान करते. पाचवा प्रश्न, कोणत्या कंपनीने भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा गुप्तचर उपग्रह विकसित केला आहे? तर TASL या कंपनीने भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा गुप्तचर उपग्रह विकसित केला आहे. TASLचा फुलफॉर्म होतो टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड. या उपग्रहाची निर्मिती अमेरिकन कंपनी सॅटेलॉजिकच्या मदतीने करण्यात आली आहे. हा उपग्रह स्पेसएक्स रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाईल. सहावा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न दिवसांवरती आहे. तर फेब्रुवारी महिन्यातील जेवढे काही महत्वपूर्ण दिवस आहेत त्यांवर एक वेळ रिव्हिजन टाकूया. भारतीय तटरक्षक दिवस 1 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जागतिक पाथर दिवस 2 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी. सुरक्षित इंटरनेट दिवस 7 फेब्रुवारी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण 19 फेब्रुवारीला साजरी करतो. जागतिक सामाजिक न्याय दिवस 20 फेब्रुवारी. मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस हे 2 दिवस आपण 28 फेब्रुवारीला साजरे करतो. सातवा प्रश्न, UNचा अरबी बिबट्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस
कधी साजरा करण्यात आला? तर 10 फेब्रुवारीला UN ने अरबी बिबट्यांसाठी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला. हा दिवस अरबी बिबट्यांच्या गंभीर धोक्यात असलेल्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.